भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेची प्रत काही समाजकंटकाने दिल्ली येथील जंतर मंतरवर गुरुवारी जाळली. तसेच आंबेडकर मुर्दाबाद अशा घोषणा देखील देण्यात आल्या. मात्र याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आलाय. त्याच पार्श्वभूमीवर कणकवली येथे सर्व स्तरातून निषेध मोर्चा काढण्यात आले. भारतीय संविधान अमर रहे. भारतीय संविधान अमर रहे. महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय असो. सावित्रीबाई फुलेंचा जय असो. सावित्रीबाई फुलेंचा जय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. यावेळी खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, महासचिव प्रदीप सरपे, चर्मकार समाजाचे तालुका अध्यक्ष सुजित जाधव, डॉक्टर व्हीजी कदम, संजय कदम, तालुका अध्यक्ष बौद्ध सेवा समिती मालवण, सचिन तांबे, दर्पण प्रबोधिनी सचिव आनंद तांबे, प्रज्ञा सरपे, माजी नगरसेवक गौतम खुडकर, पंचायत समिती सदस्य गणेश तांबे, सिद्धार्थ तांबे, संदीप विलास कदम, सुभाष वरवडेकर, सुहास कदम, अनिकेत पवार, नरेंद्र तांबे, रवींद्र तांबे, किरण कदम, किशोर कदम, बाबूराव सावडावकर, संदीप तांबे, अशोक कांबळे, अजय तांबे, संतोष कांबळे, महेंद्र पवार, नारायण जाधव, प्रसाद जाधव, अभिजित जाधव, गौरव कदम, सचिन कासले, तसेच आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाचा मानवी हक्क असणारे संविधान जर कोणी नष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या प्रवृत्तीला ठेचून काढले पाहिजे, या भावना या निषेध मोर्चा दरम्यान दिसत होत्या. कणकवली येथील बुद्धविहार ते पोलीस स्टेशनपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी कणकवली पोलिसांना निवेदन देऊन गैरकृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करणारे निवेदन पोलिसांना देण्यात आले. रोजी सकाळी जंतर मंतरवर काही जातीयवादी मनुवादी संघटनांनी भारतीय राज्यघटना जाळून टाकली. या देशामध्ये स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंतच्या 71 वर्षामध्ये भारताचा संपूर्ण राज्यकारभार, भारताची सगळी आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक धोरणं ही भारतीय राज्यघटनेने नमूद केलेल्या आदर्शानुसार चाललेली आहे. भारतीय राज्यघटना ही जगातील एक आदर्श राज्यघटना आहे असा संबंध जगात त्याचा गौरव झालेला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये वेळोवेळी गरजेनुसार दुरुस्ती करण्यात आलेली आहे. समाजाचे प्रश्न जसे बदलत गेले, समाजामध्ये वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या निर्माण झाले, ते प्रश्न सोडवण्याच्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती करण्याची तरतूद आहे, ज्याला ॲमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात. आत्तापर्यंत 130 ॲमेंडमेंट घटनेदुरुस्तीला घटनेत झालेल्या आहेत. परंतु घटनेचा मूलभूत गाभा जो आहे तो स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय या 4 तत्वावर आधारलेला आहे आणि 4 तत्व भारतीय राज्यघटनेचा प्राण आहे. 2014 मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता देशात प्रस्थापित झाल्यानंतर सातत्याने त्यांनी भारतीय राज्यघटना ही वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमाने वेगवेगळ्या करण्यासाठी हळूहळू उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक समतेचे तत्व आहे. सामाजिक समता संघपरिवार मानत नाही. स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची गळचिप्पी करण्याचा उद्देश सरकारचा आहे. ज्या प्रकारचं फ्रीडम ऑफ प्रेस आहे त्याचा विचार आपण जे केला, प्रेसचं स्वातंत्र्य, तर त्याच्यावरही गदा आलेली आहे. सामाजिक समतेचा विचार केला तर या ठिकाणी दलितांना, आदिवासींना त्यांची कोंडी करण्यात आलेली आहे. धर्मनिरपेक्षेचा जो मुद्दा जो आहे तो धर्मनिरपेक्षेचा मुद्दा संघपरिवार, भारतीय जनता पक्ष मानत नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक मानत नाही. म्हणून सत्तेवर आल्या सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की आम्हाला भारतीय राज्यघटनेमध्ये सेक्युलर शब्द जो आहे, धर्मनिरपेक्ष शब्द जो आहे, त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो आणि म्हणून धर्मनिरपेक्ष या शब्दाच्या ऐवजी त्यांनी पंथनिरपेक्ष असा शब्द वापरलेला आहे, ज्याचा मी जाहीरपणे निषेध करतो. आणि हे सगळं झाल्यानंतर विशेषतः दलित, अल्पसंख्याकांमध्ये प्रामुख्याने मुस्लिम, गोहत्येचं निमित्त करून मुस्लिम समाजाचं लिंचिंग सुरू आहे. गेल्या 8 वर्षामध्ये जे लिंचिंग झालेलं आहे, जे अत्याचार, डॅट मॉब व्हायलन्स,
त्याच्यामध्ये 86% मुस्लिम समाजाचे लोक आहेत आणि आमचा असा दावा आहे की केवळ गो हत्याच्या गायींचं संरक्षण करणं हे निमित्त आहे, त्यांना मुसलमानांना या देशामध्ये टार्गेट करायचं सक्सेसफुल त्यांना करायचं आहे. उरलेले 16% लोक जे आहेत ते उरलेले 16% लोक हे दलित समाजाचे आहेत. परंतु या सगळ्यांच्या पुढे जाऊन त्यांचे हेगडे नावाचे मिनिस्टर जे आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही सत्तेवर आलो ते भारतीय राज्यघटना बदलण्यासाठी आलेलो आहोत. वी केम हियर टू चेंज द कॉन्स्टिट्यूशन. परंतु आता याच्या पुढे जाऊन 9 तारखेला त्यांनी जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीच्या वतीने लिहिली, ज्या घटनेचे बाबासाहेब आंबेडकरांना शिल्पकार असं म्हटलं जातं, जी घटना तयार करण्यामध्ये बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण कायद्याचं ज्ञान पणाला लावलं आणि संपूर्ण घटना समिती आपल्या बरोबर घेऊन काँग्रेसची मेजॉरिटी असतानासुद्धा त्या संपूर्ण घटना ही काँग्रेस समितीची असतानासुद्धा त्या घटना समितीमध्ये बाबासाहेबांनी जे ऐतिहासिक कार्य केलं हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मान्य केलेलं आहे, सगळ्या लोकांनी मान्य केलं आहे, म्हणून बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचं शिल्पकार असं म्हटलं जातं. अशी भारतीय राज्यघटना जाळण्याचं धारिष्ट्य करणं आणि त्याच्यामध्ये घटना जलाव, संविधान जलाव, देश बचाव, संविधान जलाव, देश बचाव, डॉक्टर आंबेडकर मुर्दाबाद अशा प्रकारच्या शेमलेशली घोषणा दिल्या. ह्याच्यामध्ये जे मनुवादी आहेत, ह्याच्यामध्ये ज्या संघटना आहेत, ह्याच्यामध्ये ज्या जातीयवादी शक्ती आहेत, त्यांचा आम्ही इथे जमा झालेले सगळे लोक समतावादी आहोत, आंबेडकरवादी आहोत, फुलेवादी आहोत, समतेवर विश्वास ठेवणारे आहोत. हे आम्ही संविधान हे आम्ही या देशाचा प्राण मानतो. संविधानामुळेच या देशाचा ऐक्य आतापर्यंत टिकून राहिलेला आहे. संविधानामुळेच या देशाचा ऐक्य यापुढे टिकून राहील. ज्या दिवशी ह्या देशामध्ये संविधानाला धोका निर्माण होईल त्या दिवशी या देशाचं विघटन होईल. या देशाचं ऐक्य, या देशाचं स्थैर्य, या देशातली सामाजिक, आर्थिक, राजकीय समता हा जे संपन्न करणं हे या बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या घटनेशिवाय होऊ शकत नाही. म्हणून घटना जाळणं, घटनेला सुरुंग लावणं याचा आम्ही अत्यंत तीव्र कडक शब्दामध्ये निषेध करत आहोत. सरकारने ह्याच्याविषयी ताबडतोब कारवाई केली पाहिजे. याच्याही पुढे माझं असं म्हणणं आहे की सरकारचा, मोदी सरकारचा, संघ परिवाराचा ह्याला पूर्णपणे आतून आणि बाहेरून पाठिंबा असल्याशिवाय एवढं डेअरिंग ह्या जातीयवादी शक्ती करू शकणार नाही. आणि म्हणून आम्ही सरकारला त्याला जबाबदार धरतो. याचं कारण जंतरमंतरपासून पार्लमेंट हे फक्त पार्लमेंटचा जो शेवटचा दिवस होता, 9 तारखेला मी दिल्लीमध्ये होतो, पार्लमेंटपासून जंतरमंतर फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी कुठल्या प्रकारची कृती केली नाही, सरकारने कुठल्या प्रकारचा हस्तक्षेप त्याला बंद केला नाही, याचा अर्थ असा भाजप मोदी सरकारला अशा प्रकारची कारवाई या जातीयवादी संघटनांनी करणं, घटनेवर आघात करणं, घटना उद्ध्वस्त करणं हे त्यांना मान्य आहे असा मी त्यांच्यावर आरोप करतो. आणि खरोखरच त्यांना जर हे अमान्य असेल, ज्या घटनेची शपथ घेऊन मोदी पंतप्रधान झाले, ज्या घटनेनुसार या देशाचा कारभार चाललेला आहे, प्रत्येक गोष्ट शपथ घेतल्यानंतर मी या देशाचा कारभार भारतीय राज्यघटनेच्या नुसार आदर्शनुसार चालवेन अशी शपथ घेतल्यानंतर सुद्धा या सरकारने तिथे कांडवळा करताप्रमाणे ज्या ज्या शक्ती याच्यामध्ये असतील त्या सर्व शक्तींना कडक शासन व्हायला पाहिजे आणि भारतीय राज्यघटनेच्या अशात्राने अपमान करणं, ती जाळणं, ती उद्ध्वस्त करणं हा घटनाद्रोह आहे, हा राजद्रोह आहे, हा देशद्रोह आहे. आणि म्हणून त्या सगळ्या ज्या कोणी संघटना व्यक्त असतील त्यांना घटनेनुसार, कायद्यानुसार कडक शासन व्हायला पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही करत आहोत. आणि अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणचे पोलीस अधीक्षक जे आहेत कणकवलीचे त्यांना देण्यासाठी आम्ही सामूहिकपणे जात आहोत. धन्यवाद. भारतीय कोकण लाईव्हसाठी उमेश परब, कणकवली.